मनोज जरांगे पाटील यांची आज महत्त्वाची बैठक आहे. मराठा समाजाने अंतर्वालीत बैठकीला यावं असं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलंय. आंदोलकांनी नोटीस स्वीकारावी, काहीही होणार नाही असा विश्वास देखील मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलाय. रास्ता रोको करा पण शांततेत करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं. आंदोलकांनी नोटीस स्वीकारावी मात्र काहीही होणार नाही असा प्रकारचा एका प्रकारे विश्वास जरांगे पाटील यांनी आंदोलन करताना दिला. याबाबतच्या ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेला आहे. सचिन, मनोज जरांगे पाटील यांची आज महत्वाची बैठक आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत बैठकीला यावं असं आवाहन त्यांनी केलं. या बैठकीबाबत सविस्तर काय माहिती, किती वाजता ही बैठक होणार आहे? करंजी आपण पाहताय, मनोज जरांगे पाटलांनी अंतर्वली सराटी या गावामध्ये बैठक बोलवलेली आहे. अंतर्वली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या माध्यमातून त्यांची जी काय सगळ्या स्वऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी ही मागणीसाठी त्यांनी हा रास्ता रोको आवाहन जे होतं ते काल केलेलं होतं. आणि ह्याच मागणीसाठी अंतर्वली सराटी या गावामध्ये मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. अशामध्ये काही जणांना नोटिसा देखील पोलिसांच्या वतीने देण्यात आल्या. मात्र नोटिसांना न घाबरता तुम्ही तुमचं जे कार्य आहे ते सुरू ठेवावं असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी आज ही एक महत्वाची बैठक बोलवलेली आहे. पद्धतीनं आरोप त्यारोप आहेत किंवा आंदोलनाची दिशा असेल किंवा आंदोलनामध्ये कशा प्रकारे नवीन योग्य पद्धतीनं आरक्षण मिळवण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण होईल यासाठी प्रयत्न करता येईल ह्या पद्धतीच्या सूचना देखील केल्या जाऊ शकतात. आजच्या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते. स्वतः मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या समाज बांधवांशी संवाद साधणार आहेत, विचार विनिमयांचं देवाणघेवाण होणार आहे आणि त्यानंतर काही समाजाकडून काही सूचना येत असतील पण मनोज जरांगे पाटील काही सूचना असतील ते समाजाला करणार आहेत. अंतर्वली सराटीमध्ये 12 नंतर ही बैठक जी आहे ती महत्वाची असणार आहे आणि या बैठकीची तयारी जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी झालेला आहे मंडप त्रास होऊ नये केलेला आहे आणि जे काही परीक्षा सुरू आहे परीक्षामध्ये त्यासाठी सुद्धा मनोज. अगदी सचिन, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.